आणि तुम्हाला काय ती मैत्रीची परिभाषा कळली आहे? बस एवढं जवळचं नातं आहे का रे की आपली जवळची माणसं जवळची नाती दुखावली तरी चालतील? कोणी दुखावणार नाहीये. कसं कशावरून बोलतोयस तू? मला माहितीये ना, मी बोलेन, मी सांगेन सगळ्यांना. काय तेच विचारतोय, काय सांगणार आहेस तू सगळ्यांना? सर मला तरी कळू दे काय सांगणार आहे, तुझ्या डोक्यात काय चाललंय ते तरी मला कळू दे. अरे कुठल्या जगात वावरतोयस तू? स्वप्नात आहेस का तू? तुला काय वाटतं तुझ्या घरच्यानं हे सगळं कळल्यावर ही हे जे नातं आहे तुझं अगदी आनंदाने स्वीकारतील? त्या संजनाला ते आदरपूर्वक या घरात घेऊन येतील? ती संजना इथे येईल, मग तुमचं हे गुण्या गोविंदाचं कुटुंब पुन्हा तसंच होईल? एका बाजूला अरुंधती असेल, एका बाजूला संजना असेल, सगळं हंकीडोरी असेल असं वाटतं तुला? अरे कुठल्या काळात कुठल्या जमान्यात जगतोयस? संजनाची आणि माझी चांगली मैत्री आहे, मैत्री आहे आमची, यात हरकत का असू शकते कोणाला? मी घरच्यांचं सगळं करतो, सगळ्या गरजा पुरवतो, प्रॉब्लेम काय? अरुंधतीच काय सांग ना. हे बघ केदार, प्रत्येक नवरा बायकोचं नातं आहे ना कॉम्प्लेक्स असतं. अजिबात नाही, आपण ते कॉम्प्लिकेटेड करतो. कॉम्प्लेक्स अजिबात नसतं, सरळ असतं. एकमेकांवरती प्रेम करायचं असतं, एकमेकांवरती विश्वास ठेवायचा असतो, एकमेकांचा विश्वासघात करायचा नसतो. दॅट्स इट. हो तू केलंस हे?